नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 एप्रिल 2022, वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. कमल प्लाझा दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम. यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिजाइन की वैरायटीज के सोफे, जिसमें मिलता है एल शेप्ड सोफा, लग्जूरियस सोफा, महाराजा सोफा और आपके पसंद के कस्टमाइज्ड सोफास, जो बनते हैं पूनम सोफा एंड चेयर्स के अत्याधुनिक फैक्ट्री में, जहाँ पर आधुनिक तकनीक एवं कलात्मक तरीके से तैयार करते हैं आपके लिए वर्ल्ड क्लास सोफास. पूनम इलेक्ट्रॉनिक्स की मोतीनगर शोरूम में आपको मिलते हैं अपने घरों को और आधुनिक बनाने योग्य सभी होम इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अचलपूर शहरातील झेंडा प्रकरणातील मुख्य आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या दिवशी अचलपूर परतवाडा येथील संचारबंदीत दुपारी 12 ते 2 मध्ये शिथिलता करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी शांतता राखण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या अचलपूर शहरात झेंडा काढण्यावरून वाद विकोपाला गेल्याने दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तर या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली होती. परतवाडा में 2 घंटे की शिथिलता दी गई है. अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार द्वारा आज संचारबंदी में 12 बजे से 2 बजे तक की छूट दी गई है, जिसमें केवल जीवन आवश्यक वस्तुओं की दुकानों को ही शुरू रखने के आदेश जारी किए हैं. आपको बता दें कि अचलपुर में विगत 2 दिनों पहले झंडे को लेकर विवाद हुआ था. इस विवाद के बीच अब तक के अचलपुर पुलिस ने कुल 24 आरोपियों को गिरफ्तार किया है. इन आरोपियों में मुख्य आरोपी के तौर पर भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष अभय मातने को भी पिंपरी चिंचवड़ पुलिस ने पूना से गिरफ्तार किया गया है. इस आरोपी को भी अचलपुर थाने में लाने की प्रक्रिया भी जारी है. अब तक के 24 आरोपी गिरफ्तार किए गए हैं. अचलपुर में प्रभारी SP शशिकांत सातव ये डेरा जमा के बैठे हैं. परतवाड़ा अचलपुर दोनों शहरों के अंदर धारा 144 2 संचारबंदी लागू है. संचारबंदी के दौरान जमाव करने पर 5 से ज़्यादा लोग एकत्रित होने पर प्रतिबंध लगाया गया है.
कुल मिलाकर परतवाड़ा में शांति देखी जा रही है, परंतु अचलपुर के अंदर अभी भी अशांति का माहौल है। अफवाहों का बाजार गर्म है, अफवाहों पर किसी प्रकार का ध्यान नहीं देने की अपील भी प्रशासन द्वारा की जा रही है। आने वाले समय में यह कर्फ्यू कब खुलता है, इस पर सभी की निगाह टिकी है। अभी वापस 2 बजे के बाद में दोबारा संचार बंदी वापस जारी होंगी और इसी प्रकार संचार बंदी शुरू रहेंगी। स्कूल महाविद्यालय अब तक के बंद है। कुल मिला के जुड़वा शहर का पूरा कामकाज संचार बंदी के कारण प्रभावित हुआ है। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किलेदार, सिटी न्यूज, परतवाड़ा। अचलपूर शहरात रविवारी 17 एप्रिल रोजी झेंडा लावण्यावरून झालेल्या वादंगाने संचारबंदी लागू करण्यात आली होती। तिसऱ्या दिवशी या संचारबंदीत दुपारी 12 ते 2 मध्ये शिथिलता करण्यात आली आहे, तर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे। संचारबंदीची वेळ येऊ नये याकरता नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारचे स्टेटस पूर्णी ठेवू नका आणि जी काही संचारबंदीमध्ये शिथिलता दिलेली आहे या नियमाचे पालन करा। दुपारी 2 वाजेपर्यंत एजीएम साहेब यांनी आदेश काढलेले आहेत आणि त्यानंतर परत संचारबंदी काढलेली आहे। यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना वगळता सर्व दुकानांसाठी आहे की फक्त जीवनावश्यक वस्तू दुकानात जीवनावश्यक वस्तूंकरता सूट देण्यात आलेली आहे? जर शांतता कायम राहिली तर पुढील निर्णय घेण्यात येईल। येणाऱ्या काळामध्ये शांतता समितीची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली, असा काही हे सर्व सुचारू करण्यासाठी काय प्रयत्न राहिले? बरोबर आहे, आपल्या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याला शांतता व सुव्यवस्थाची शांतता कमिटीची बैठक घेण्याची नियोजन आहे। वरिष्ठ स्तरावर या बैठकीची नियोजन करण्यात येणार। शेवटचा प्रश्न, जे अचलपूरमध्ये जी घटना झाली आणि ज्या प्रकारे आरोपी अटक झाले त्याचे पडसाद कुठेतरी परतवाडा येथे उमटले का? नाही, आपल्या शहरामध्ये शांतता आहे आणि जनतेने कुठल्याही अपयोगावर विश्वास ठेवू नये असे पोलीस प्रशासनाकडून त्यांना तुमची विनंती आहे। माध्यमातून समाज भावना दुखावणारे मेसेज करू नका किंवा प्रक्षोभक टीका टिप्पणी करण्याचे आवाहन टाळावे असे सुद्धा आवाहन प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी केले आहे। अचलपूर शहरात घडलेल्या प्रकरणात राज्य सरकारच्या आदेशाने पोलीस प्रशासनाकडून होत असलेला पक्षपातीचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला। याबाबत जिल्हा शहर भाजप पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्याकरिता गेले असता जिल्हाधिकारी कौर या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाची प्रत तेथील कार्यालयाच्या गेटवर लावून जिल्हाधिकारी कौर यांच्या विरोधात घोषणा देऊन निघून गेले। पोलीस अधिकाऱ्यांनी थांबवण्याची विनवणी केल्यानंतर सुद्धा सर्व भाजप पदाधिकारी कार्यालयातून निघून गेले। अचलपूर शहरातील दुल्ला प्रवेशद्वाराजवळ धार्मिक झेंडा लावण्याच्या वादात 2 गटात चांगलाच राडा झाला। यात दगडफेक हाणामारीच्या घटनाही घडल्या होत्या। जमावाला शांत करण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली। यात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशाने अचलपूर शहरात संचारबंदी लावून ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी तात्काळ मोर्चा सांभाळून परिस्थिती नियंत्रणात आणली। आता मात्र अचलपूर शहरात शांतता निर्माण झाली आहे। याच घटनेत राज्य सरकारच्या आदेशाने पोलीस प्रशासनाकडून पक्षपाती कारवाया होत असल्याचा आरोप भाजपा जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। भाजपचे अचलपूर परतवाडा मंडळाचे अध्यक्ष अभय मात हे पुणे येथे मुलीला पोहोचवून देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना पुणे येथे अटक केल्याचा आरोप निवेदनात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। 2000 लोकांच्या जमावाने हैदोष घातला, मात्र त्यातील बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेशी संबंध नसलेल्या तरुणाला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतले आहे। या कारवाईचा भाजपाने निषेध व्यक्त केला आहे। यासंबंधी मंगळवारी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कौर या मीटिंगमध्ये असल्याचे सांगून अनेक वेळ वाट पाहिल्यावर सुद्धा त्यांची भेट न होऊ शकल्याने नाराज झालेले भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कौर यांच्या दालनासमोरील प्रवेशद्वाराला निवेदनाची प्रत लावून जिल्हाधिकारी कौर यांच्या विरोधात घोषणा देऊन बाहेर निघून गेले। यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यावर घडलेल्या अचलपूर प्रकरणाबाबत चांगलीच टीका केली। अचलपूर घटनेचा मास्टरमाइंड पालकमंत्री यशोमती ठाकूर आहे असे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बोंडे यांचा निषेध करून त्यांच्यावर सडटोड टीका केली आहे। बोंडे यांनी जेव्हापासून नवीन केस बसवले तेव्हापासून त्यांचे डोके जाग्यावर नाही अशी टीका अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे। पहा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। या दंगलीचा मास्टर माइंड अजय मातने आहे, अभय मातने आहे। कोण केली चौकशी? कोणी सांगितलं मास्टर माइंड आहे?
खरं म्हणजे ज्या ज्या चॅनल वाल्यांनाही असं वाटते की एका माणसाला मास्टर माइंड सांगून पूर्ण महाविकास आघाडीचा अजेंडा चालवायचा, त्या पत्रकारांनाही सांगू इच्छितो की अरे अचलपूरच्या दंगलीचा नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आणि या तिन्ही घटनेमध्ये अमरावतीची पालकमंत्री यशोमती ठाकूर, जबाबदारीनं बोलतोय मी, पालकमंत्री यशोमती ठाकूर पोलीस स्टेशन मध्ये फोन करते आणि या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न करते, सट्टेवाले असो, रेतीवाले असो, जिलबीवाले असो, गुटखेवाले असो, वरली मटका चालवणारे असो, भंगारवाले असो, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं दुर्दैवी काम अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या द्वारे होते. डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज प्रसार माध्यमातून एक स्टेटमेंट काढलं की अचलपूरच्या दंग्यामध्ये या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांचं हात आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की डॉक्टर बोंडे यांचं डोकं जाग्यावर नाही आहे. जेव्हापासून त्यांनी नवीन केसं लावलेली आहे तेव्हापासून त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. ऊट सूट कोणावरील असे उलटे तिलटे स्टेटमेंट करून कोणीही मोठा नेता होत नसते. या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसासाठी व जिल्ह्यासाठी विकासासाठी नेहमी धडपड करत आहे. हे दंगे घडवणे, असे उलटे तिलटे स्टेटमेंट करणे हे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पक्षालाच जमते. म्हणून आम्ही डॉक्टर बोंडे यांचा निषेधसुद्धा करत नाही. त्यांनी फक्त ज्या डॉक्टराकडून त्यांनी केसं लावलेली आहे त्या डॉक्टराकडे जाऊन एकवेळा त्यांनी आपलं डोकं तपासून घ्यावं. धन्यवाद. अचलपुरातल्या त्या प्रकारानंतर अमरावतीमध्ये माजी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी लोकप्रिय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध जे गरळ ओकलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय आहे. डॉक्टर बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. त्याचप्रमाणे विदर्भात जी काही उष्णतेची लाट पसरलेली आहे त्याचाही परिणाम बोंडेंवर झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. डॉक्टर बोंडे यांच्या डोक्यावर नुकतेच केसं उगवण्याचा एक प्रयोग झाला. ज्या डॉक्टरनी डॉक्टर बोंडे यांच्या डोक्यावर केसं उगवले ते केसं लावत असताना कदाचित त्यांचा मेंदू त्या डॉक्टरनी काढून घेतला असावा याचाच पुरावा डॉक्टर बोंडे वारंवार देत आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी डॉक्टर बोंडे रात्री दारू पीत होते हे आम्हाला माहीत आहे, परंतु भाजपमध्ये आल्यानंतर आता ते दिवसाही दारू प्यायला लागलेले आहेत हे त्यांच्या या वक्तव्यामुळं सर्व जगाला कळलेलं आहे. एका जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं हे पालकमंत्र्यांना श्रेय जातं त्या शांततेचं. असं असताना पालकमंत्र्यांनाच दंगलीचा मास्टर माइंड म्हणावं हे एखाद्या मेंदू नसलेल्या माणसाचंच काम आहे. आणि त्यामुळे आता भाजपवाल्यांनाही पटलं असेल की आपण कोणत्या भलत्याच माणसाला कृषीमंत्री केलं आणि बरं झालं ते औड घटकेचे पालकमंत्री होते, औड घटकेचे कृषीमंत्री होते, नाही तर त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं असतं. आता तरी भाजपवाल्यांनी डोकं शांत ठेवून अशा वाचाळवीराला त्याची जागा दाखवण्याची गरज आहे. यशोमतीताई ठाकूर या जिल्ह्याच्या विकासासाठी झटत आहेत आणि त्यामुळे आज स्वाभाविक आहे सर्व भाजपची मंडळी जी आहे ती त्यांच्या विरोधात बोलत आहे. यावरून त्यांच्या कामाचीच ती पावती आहे. खरं म्हणजे जिथे कुठे असे प्रकार घडतात तिथे भाजपवाले धावून जातात किंबहुना कुठेतरी काहीतरी व्हावं. या अमरावतीमध्ये 12 तारखेला 13 तारखेला जे घडलं त्याचे शिल्पकार भाजपवाले आहेत. पुतळा प्रकरण असो की 12 तारखेचा प्रकार असो किंवा अचलपूरची आताची दंगल असो यात भाजपवाल्यांनी कुठेही जाऊन हे भडकवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या भाजपवाल्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. काश्मीर फाईल्स असोत
किंवा दोन हिंदू जरी कुठं भांडत असले ना तरी त्यातील एक हिंदू पुनर्जन्मातील मुसलमान होता असं म्हणून हे अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. एक धार्मिक उन्माद वाढावा, जातीय तेढ निर्माण व्हावी असा भाजपचा पुरेपूर प्रयत्न असून निवडणुका महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रपती राजवट या महाराष्ट्रावर कशी लादता येईल याचा विचार करून भाजपवाल्यांची ही भगवी पावलं जी आहेत ती पडत आहेत. हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणवणारे जे लोक आहेत भाजपची जी भगवी मंडळी आहे यांना आम्ही सांगू इच्छितो की काँग्रेसमध्येही हिंदू आहेत आणि हिंदुत्वाचा ठेका केवळ भाजपवाल्यांनी घेतलेला नाही. इथे काँग्रेसने गुढी उभारली, भाजपच्या पोटात दुखलं. इथे हनुमानांची शोभायात्रा जयंती साजरी केली काँग्रेसने, तिथेही काँग्रेस भाजपच्या पोटात पोटशोळ उमळला. त्यामुळे ही सर्व लक्षणं जी आहेत ही आता मुठीचा पाय डोहात अशाच प्रकारची आहे आणि त्यातल्या त्यात बोंडेंसारखी जी मंडळी आहे ती भाजपला आता नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. यशोमती ठाकूर यांच्या विकासाचा झपाटा पाहून या मंडळीची माथी भडकलेली आहे, यांची माथी आता फिरलेली आहे आणि पोलिसांनी तिथे अचलपुरात अत्यंत चांगलं काम केलं. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री चंद्रकिशोर मीना यांनी परिस्थिती तिथे नियंत्रणात आणली, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. जिल्हा पोलीसांतर्फे सूर्यवंशी साहेबांनी जे तिथे नियंत्रण मिळवलं, तिथल्या स्थानिक ठाणेदारांनी जे काम केलं, तिथे ज्या अटक झाल्यात त्या अटक आणि त्यामुळे मास्टर माइंड कोण आहेत, हे मास्टर माइंड जे आहे तो भाजपचाच मास्टर माइंड आहे, भाजपवालेच या दंगलीचे शिल्पकार आहे आणि यांचा बंदोबस्त आता पोलिसांनी करावा आणि काँग्रेसही त्यांचा बंदोबस्त निश्चित करेल. धर्मनिरपेक्ष नागरिक जे आहेत आपल्या जिल्ह्याचे, त्यात हिंदू आहेत मुस्लिम आहेत, हे निश्चितपणे सलोखा कायम राखतील. कोणी कितीही प्रकार केलेत तरी दंगली इथे भडकणार नाहीत, कारण हा जिल्हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावांचा जिल्हा आहे, हा जिल्हा गाडगे महाराजांचा जिल्हा आहे, हा जिल्हा तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे आणि धर्मनिरपेक्षतेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे या जातीवंत जनतांनी कितीही उड्या मारल्या तरी हा जिल्हा शांत राहणार आहे एवढंच. आज अमरावतीचे पालकमंत्री राहिलेले थोड्या काळासाठी पण राहिले होते. अनिल बोंडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्याबद्दल आणि विशेषतः अचलपुरात जे काही जातीय तणाव निर्माण झाला त्याच्या संदर्भात केलेलं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला असं वाटतं की अनिल बोंडे यांची मानसिक स्थिती काही ठीक नाही आहे. पालकमंत्री असताना पराभूत होणारा हा पहिला पालकमंत्री आहे की पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जे केलेलं काम होतं ते काम लोकांनी लक्षात घेऊन त्यांना घराचा रस्ता दाखवला आहे. सभागृहात जाण्याच्या सुद्धा लायकीचं त्यांना ठेवलं नाही आणि म्हणून त्यांनी निराश होऊन वैफल्यग्रस्त झालेले अनिल बोंडे अशा प्रकारचे स्टेटमेंट सातत्याने या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करतायत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातली जी शांतता आणि सुव्यवस्थता आहे ती डिस्टर्ब करण्याचं काम सुरू आहे. स्वतः अनिल बोंडे हे पालकमंत्री राहिले आहे, त्यांना हे समजलं पाहिजे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे पोलिसांचं काम असतं आणि हे पोलिसांचं काम काही पालकमंत्री करत नसतो. आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काही आरोप केले रेतीचे गुटख्याचे, मला असं वाटतं की पालकमंत्री म्हणून त्यांनी पण समाजाच्या समोर जाऊन सांगितलं पाहिजे किती धाडी टाकल्या होत्या ते पालकमंत्री असताना, किती लोकांना पकडलं होतं, किती लोकांना त्यांनी संरक्षण दिलं होतं. जर त्यांच्या काळामध्ये जर त्यांनी हे केलं नसेल तर मग त्यांच्यासोबत सुद्धा यांचे संबंध होते का, हे या जनतेने काय गृहित धरायचं का. तेव्हा अशा प्रकारचे थिल्लर आणि चिल्लर अशा प्रकारचे वक्तव्य करणं एका पालकमंत्री पदावर राहिलेल्या कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेल्या माणसांनी आणि ज्या पद्धतीची भाषा ते एकेरीची भाषा पालकमंत्र्याबद्दल वापरतात, एका महिला पालकमंत्र्याबद्दल वापरतात, मला असं वाटतं ही आमची संस्कृती नाही. ज्या संस्कृतीचा डंका ते पिटतात, त्यांचा पक्ष पिटत राहतो सतत, त्या संस्कृतीचं हे द्योतक नाही. आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये पालकमंत्र्यांना टार्गेट करणं ही काही चांगली गोष्ट नाही. स्वतः हे सर्व निर्माण करायचं आणि त्याचं खापर त्याचं काही करून या राज्यातलं महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते अस्थिर केलं पाहिजे, त्याला आपण फाडलं पाहिजे, जेणेकरून कसंही करून आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं जे स्वप्न आहे
हे मुंगेरीलालचं स्वप्नच राहणार आहे. या राज्यातली जनता यांना पुन्हा कधी सत्तेमध्ये येऊ देणार नाही. लोकांना समजून गेलं आहे यांची लायकी काय आहे. इथे तर त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये संबंध महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जी पुरोगामी विचाराची जनता आहे ती त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. चुरुकुर डॉक्टर अनिल बोंडे यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्री काँग्रेस पक्षाच्या नेत्या आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं ते अगदी चुकीचं वक्तव्य केलं. खऱ्या अर्थानं अचलपूरला जी घटना घडली त्याच्याशी कुठेही दूरदूर संबंध नसताना ह्या 12 नोव्हेंबरला जी घटना घडली 13 नोव्हेंबरला जे गावामध्ये झालं पहिलेच आपलं गाव बदनाम झालं या सगळ्या घटनेमुळं आणि ताईंनी खऱ्या अर्थानं लागलेली आग हे विझवण्याचं काम केलं त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून. विकासाकडे खऱ्या अर्थानं ताईचं लक्ष आहे. या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्हावं ही संकल्पना यशोमती ताईंनी खऱ्या अर्थानं रेटून धरली. सगळ्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महिला भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाच्या दृष्टीचं नेतृत्व यशोमती ताईंचं आहे. आणि डॉक्टर बोंडे साहेबांनी आता हे जे नवीन केसं बसवले ना तेव्हापासून त्यांचं डोकं काही ठिकाण्यावर नाही आहे हे सगळ्या अमरावतीकर जनतेच्या लक्षात येत आहे. उठसूट कोणाच्याही संदर्भामध्ये ते स्टेटमेंट करायला लागले ताईच्या संदर्भामध्ये असं बोलणं त्यांना शोभत नाही. म्हणजे ह्या घटना अशा घडतात ह्या जनप्रतिनिधीचं अशा घटनेंना कुठेही समर्थन नसते हे डॉक्टर बोंडेंना नव्याने सांगण्याची गरज नाही. हे कोण दंगली घडवून आणत आहे हे तपासण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि डॉक्टर बोंडे साहेबांनी जेव्हापासून नवीन केसं लावले तेव्हापासून त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाही. त्यांना खऱ्या अर्थानं ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. त्यांचा खऱ्या अर्थानं डोक्याचा इलाज करण्याची संदर्भात गरज आहे असं मला वाटायला लागलं. नवीन केसं बसवल्यापासून त्यांनी ह्या डोकं ठिकाणावर नसण्यासारखं ते बोलतात. आणि त्यांनी तर मी तर म्हणतो की ज्यांच्याकडून हे केसं बसवले ना त्यांना पुन्हा एकदा त्यांचं डोकं तपासलं पाहिजे की त्या केसं. आपली मुलं परदेशात पाठवायची व इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची असं करणं एका डॉक्टरला शोभत नाही असा उपहासात्मक टोला लगावत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर दिले. मंगळवारी मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे प्रतिउत्तर दिले आहे. खरं अनिल बोंडेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय विक्षिप्तपणाने ते बोललेले आहेत. मला असं वाटतं त्यांच्या डोक्यामध्ये काय थोडा बहुत फरक झालेला इथे दिसतो आहे. अनिल बोंडे हे 2014 आधी आमच्यासोबत होते आणि आता ते नंतर भाजपामध्ये गेले आणि नंतर इलेक्शनमध्ये पराभूत झाले आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये थोडासा फरक पडलेला दिसतो आहे. अनिल बोंडे एक शिकलेला माणूस आहे असं बोलतच नाही. अनिल बोंडे काहीही बोलतात आणि लोकांना उचकवतात. मागच्याही वेळेला ज्यावेळेला दंगल झाली त्यावेळेला त्यांनी लोकांना प्रवोक केलं होतं आणि ह्याही वेळेला आता ते लोकांना प्रवोक करण्याचा प्रयत्न करतायत. अमरावतीमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आपलं जे सलोख्याचं वातावरण आहे ते बिघडलं अजिबात बिघडलं नाही पाहिजे. ते तसंच सलोख्याचं वातावरण समोरे जात राहिलं पाहिजे याच्याकडे आपलं सर्वांचं लक्ष केंद्रित पाहिजे. राहिला विषय अनिल बोंडेचा तर तो कोणाच्या खुट्याला बांधलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं त्याच्या प्रोफेशनला आणि त्याच्या डॉक्टर असण्याला हे सगळं काही शोभत नाही. स्वतःची पोरं तर बाहेर देशात पाठवून द्यायची आणि इथं जी सगळी जनसामान्य राहतात त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करायची अमरावतीमध्ये अस्वस्थता निर्माण करायची अमरावतीची जनता यांना अजिबातच कधी माफ करणार नाही.
ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सर्व बांधवांना व भगिनींना शांतता राखावी अशी नम्र विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी समाज माध्यमातून ध्वनिचित्रफीत एक संदेश प्रसारित करून आवाहन केले आहे. आपल्या अमरावतीची ओळख शांततेची अमरावती, सलोख्याची अमरावती अशी जी ओळख आहे ती तशीच टिकून ठेवायची असल्याने त्यांनी या संदेशात नमूद केले आहे. माझी अमरावतीच्या सगळ्या नागरिकांना, पूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे की शांतता राखण्यामध्ये आपली सर्वांची मदत व्हावी. काल अचलपूरमध्ये ज्या काही घटना झाली होती त्याची पोलिसांनी दखल घेतली आहे आणि शांतता प्रस्थापित केलेली आहे. कोणीही घाबरून न जाता, कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी आम्ही 24 तास आपल्या सेवेसाठी हजर आहोत. आमच्यासोबत पोलीस यंत्रणा आहे, कलेक्टर ऑफिस आहे, सगळी यंत्रणा बिलकुल तत्पर आहे. माझी तुम्हाला सर्वांना, सर्व बांधवांना विनंती अशी आहे की शांतता राखा आणि त्या ठिकाणी अमरावतीचं जे आपल्याला नाव आहे ते आपल्याला व्यवस्थित चांगलं नाव टिकून ठेवायचं आहे. कृपा करून कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आजूबाजूला जे हे हेट्रेडचं वातावरण काही लोक पैदा करताहेत त्याला कसा आडा घालता येईल याची मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अचलपूर शहरातील दोन गटातील हानामारी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. जे समाजकंटक या प्रकरणात सहभागी असेल अशा सर्वांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अचलपूर शहरामध्ये झेंडा लावण्याच्या मुद्द्यावरून रात्री 2 गटात तुफान, दगडफेक, हानामारी प्रकरण घडले होते. यामध्ये पोलीसही जखमी झाले होते. आता मात्र पोलिसांनी 23 समाजकंटकांना ताब्यात घेऊन प्रकरण शांत केले आहेत. याच प्रकरणाबाबत खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. जे काल अचलपूरमध्ये जे झालं मला वाटते मी सगळ्यांना अपील करीन, मग ते हिंदू असो की मुसलमान असो, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांती ती आपण ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. आणि पोलीसवाल्यांना माझं एवढीच विनंती आहे ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण जे निर्दोष लोक आहेत त्यांना त्रास देऊनही एवढी विनंती मी करते आणि माझे जिल्ह्याचे जेवढेही लोक आहेत, हिंदू असो की मुसलमान असो, सगळ्यांना एकच अपील करते की आपण शांतती आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवा, बस एवढीच विनंती करते. जे समाजकंटक या प्रकरणात सामील असेल मग तो कोणत्याही धर्माचा असो अशा विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहेत. जुनी वस्ती बडनेरा येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना वस्तीतील नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार उपविभाग कार्यालयात तक्रारी दाखल करून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेवटी नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दार ठोठावले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयात धडक दिली व बेश्रमपणाने हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बेश्रमचे झाड भेट दिली आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना गेल्या 2 महिन्यापासून जुन्या वस्तीतील माता फैलल व टिळकनगर या भागातील जनता पाण्याच्या बाबतीत त्रस्त झालेली आहे. पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. ज्या भागात होतो त्या भागात नळाला एकदम बारीक धार असते, त्यामुळे महिला वर्गासाठी आणि लोकांसाठी पाणी समस्या गंभीर विषय झालेला आहे. याबद्दल तेथील नागरिकांनी अनेकदा जुनी वस्ती बडनेरा येथील उपविभागीय कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. परंतु त्यांच्या या गंभीर समस्याबाबत आजवर जीवन प्राधिकरण विभागाने कुठलाही ठोस तोडगा काढला नाही. परिणामी ही तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्यानंतर शहराध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय कार्यालयात धडक दिली आणि येथील जबाबदार अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले. जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जी कारभाराच्या निषेधार्थ बेश्रमची झाडे भेट देण्यात आली. यानंतरही पाण्याची गंभीर समस्या सोडवली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही उग्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 32 जुनी वस्ती माताफैल भागातील समस्या घेऊन या जीवन प्राधिकरणच्या उपविभाग कार्यालय जुनी वस्ती बडनेरा येथे आलेलो आहे. टिळकनगर भागातील या महिला इथे उपस्थित आहे. यांची समस्या सुमारे 2 महिन्यापासून आहे की यांच्या इथं पाणी पोहोचत नाही. असा जीवन प्राधिकरणचा भोंगळ कारभार आहे. कुठे कुठे नळाला एकदम बारीक ढाळ आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, एप्रिल मे महिना सुरू आहे. अव्वाच्या सव्वा बिलं देतात जीवन प्राधिकरण आणि बिलं देऊनसुद्धा यांना पाणी जर मिळत नसेल तर ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे.
यांनी वारंवार तक्रारी केल्या। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही बेशरमचं झाड या अधिकाऱ्यांना भेट दिलं, यानंतरही त्यांचा कारभार सुधारला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असेल इतकं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिलक नगर एरियामध्ये 2 महिन्यापासून पाणी नाही, आम्ही रात्रीतून पाणी भरतो, याच्या अगोदर रात्र जाऊन पाणी भरतो, पण ते तर रात्री भरत होतो, पण आता 2 महिन्यापासून तो अजिबातच पाणी नाही, प्यायला पाणी नाही, वापरायचं पाणी तर नाहीच नाही, पण प्यायचं पाणी नाही, आम्हाला पाण्याची प्यायच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, बस आमची एवढीच मागणी आहे। सदर आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष गौरव बांते समवेत राजेंद्र देवडा, किशोर भोयार, हरीश तुमरे, ज्ञानेश्वर लांडे, धर्मेंद्र कारागुरे, विशाल माकडे, राजू ढोरे, विकी सातपिसे, अंकुश शेबे, सौरभ बांते, महिला सेनेच्या शहर सचिव वनिता संबे, विद्या तुमरे, नंदा वाघमारे, यमुना देवहारे, बेबी कांबळे, बबीता सहारे, सुशीला बांते आदी उपस्थित होते। वन विभागातर्फे जंगल संरक्षणासाठी चोख बंदोबस्त अनेक अधिकाऱ्यांच्या निगराणीत करण्यात आला आहे, मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टर भंगार पडले असून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून निवासस्थाने व त्यांच्या कार्यालयांच्या दुरुस्तीची सुरुवात करण्यात आली आहे, मात्र संबंधित ठेकेदाराने ही कामे 21% बिलात घेऊन दुरुस्तीच्या कामात हलके दर्जाचे साहित्य वापर केल्याचे आरोप होत आहे। अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले होते। याच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे आदिवासी निधी अंतर्गत सुसरदा गावामध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची सांस्कृतिक भवन इमारतीचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे। गंभीर बाब अशी की या 1 कोटी रुपयाच्या इमारती बांधकामाकडे संबंधित विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे संबंधित नागपूर येथील कंत्राटदार कंपनी अत्यंत निकृष्ट काम करून मनमर्जीप्रमाणे कसेबसे काम पूर्ण करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। संबंधित कंत्राटदार कंपनीद्वारे तब्बल 1 कोटी रुपये निधीच्या इमारतीमध्ये चोरीचे काम करून शासन व प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे। सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे बांधकाम मिक्सर मशीन शिवाय केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर दुसरीकडे काँक्रीटीकरणाचे काम नाल्यातून चोरून आणलेल्या मातीयुक्त रेतीने सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली आहे। एवढंच नव्हे तर कंत्राटदार कंपनीकडून इमारतीचे क्युरिंगचे काम जवळच्या नदीच्या पाण्यातून केले जात आहे। मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांना व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागते। रतिलाल सानू पटरोकर सुसरदा सरपंच, और यहाँ 1 करोड़ का काम चालू है और काम की तरफ ठेकेदार का दुर्लक्ष है, पानी चोरी से, लाइन चोरी से, और वो मिक्सर मशीन नहीं है। शादीवादी कार्यक्रम के लिए संस्कृत भवन ने पी ऑफिस से लिए आदिवासी विभाग से, और उनमें रेती मट्टी कई बार आया यहाँ पे मट्टी वाला, वो मट्टी वाला हमने वापस किया, और दूसरा ठेकेदार बोलता नहीं ये मट्टी अच्छा है, बोले मट्टी मिलावट ही होना बोले थोड़ा, बोले अधिकारी आ रहे क्या? अधिकारी तो दिखा तो नहीं मेरे को। आपकी क्या मांग है? हमको तो अच्छा काम होने को ना, नहीं तो 1 साल में गिर जाएंगे, ऐसे भी नहीं होने को ना। और अधिकारी लोग का भी, इंजीनियर लोग का भी मेलगढ़ में दुर्लक्ष है काम का तरफ। सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाचे काम नदीच्या पाण्याचा वापर करून केले जात असल्यामुळे भविष्यात सुसरदा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची तीव्र शक्यता आहे। कंत्राटदार कंपनी तब्बल 1 कोटी रुपयांच्या इमारती बांधकामामध्ये अनेक चोरीचे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे, ज्यामध्ये विद्युत चोरी सुद्धा एक मोठी चोरी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समोर आली आहे। सुसरदा येथील सांस्कृतिक भवन इमारतीच्या बांधकामात अनेक अनियमितता आणि गैरप्रकार होत असले तरी दुसरीकडे संबंधित विभाग संबंधित कंत्राटदाराला अभय देण्याचे काम करीत आहे। इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता निकृष्ट कच्चा माल वापरला गेल्यामुळे आणि योग्यरित्या क्युरिंग केली जात नसल्यामुळे इमारतीच्या बीम कॉलममध्ये भेगा पडल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे। आदिवासियों को सुख सुविधा पहुंचाने के लिए यहां पर आदिवासी प्रकल्प विभाग की स्थापना की गई है, और आदिवासी प्रकल्प विभाग के माध्यम से सुसरदा इस गांव में एक सांस्कृतिक भवन का निर्माण किया जा रहा है, और इस भवन की लागत करीब 1 करोड़ के आसपास बताई गई है, लेकिन इस इमारत में संबंधित ठेकेदार द्वारा किए जाने वाली लापरवाही यहाँ पर
देखने को मिल रही है। यहाँ मिट्टी मिक्स रेती का इस्तेमाल किया जा रहा है, लाइन की चोरी हो रही है और बिना मिक्सर के यहाँ पर कॉन्क्रीटीकरण किया जा रहा है। अब देखना यह है कि आदिवासी प्रकल्प विभाग चल रहे इस काम की ओर किस प्रकार ध्यान देता। मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट। संबंधित कंत्राटदाराला या संबंधित माहिती देण्याकरिता संपर्क साधला असता त्यांनी मेळघाटचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल यांच्या नावाचा गैरवापर केला असून आमदार राजकुमार पटेल या संबंधित कंत्राटदाराला रडारावर घेण्याची तीव्र शक्यता आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल कोणतेही भ्रष्टाचार गैरप्रकार खपवून घेत नाही म्हणून आदिवासी निधीतून बांधकाम केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे काम सुद्धा नियमानुसार करून घेतले जाणार अशी शाश्वती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। आता सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाच्या निकृष्ट कामाची पाहणी संबंधित विभाग कधी करणार व त्यावर कोणती कारवाई करणार याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। महानगरपालिका प्रशासक डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी दिनांक 19 एप्रिल रोजी प्रशांतनगर येथील उद्यानाची पाहणी केली। यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी प्रशांतनगर उद्यानाची पाहणी केली व सदर उद्यानाची व्यवस्थित देखरेख ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। प्रशांतनगर बगीचाला लागून महानगरपालिकेचे खाली मार्केट असून ते उपयोगात आणण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले। सदर मार्केट बरेच दिवसापासून बंद असून त्या मार्केटमध्ये येण्याजाण्यासाठी रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले आहे। सदर परिसरात साफसफाई करण्याची सूचना स्वास्थ्य निरीक्षकाला देण्यात आली आहे। या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉक्टर सीमा नैताम, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिकले, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, उप अभियंता भास्कर तिरपुडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, उद्यान अधीक्षक विवेक देशमुख, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अभियंता SS तिनखेडे, मंगेश कडू, लक्ष्मण पावडे, स्वास्थ्य निरीक्षक मनीष डहाळे, पंकज तट्टे उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सगळ्यांच्या हृदयात असलेली मातोश्री जे बाळासाहेबांच्या नावाने ओळखले जाते आणि ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहतात, खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले संपूर्ण महाराष्ट्राला विघ्न लागलेला आहे, साळेसाती लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात संकट महाराष्ट्रावर वारंवार येत आहे। त्या उद्देशानं उद्धव ठाकरेजींनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला पाहिजे। त्या ठिकाणी हे संकट मुक्त करण्यासाठी अशा प्रकारचं जर हनुमान चालीसा वाचला संपूर्ण हिंदूला एक चांगला संदेश जाईल आणि कुठेतरी महाराष्ट्र संकट मुक्त होईल। कारण उद्धवजी ठाकरे 2 वर्षापासून मंत्रालयात गेले नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, लोडशेडिंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, विकासाचं कुठलंही महत्त्वाचं काम महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे, असे जे विघ्न लागलेले आहे, संकट येत आहे, या संकटातून मुक्तासाठी हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचावं अशी मी विनंती केली होती। पण उद्धव ठाकरेजी कोणाच्या दबावामध्ये आहे, का हनुमान चालीसाचं वाचन करत नाही आहे, हे हिंदूंना सगळ्या हिंदूंच्या वतीने त्यांना एक सवाल आहे। आणि मी आता मातोश्री जाण्यासाठी आमचं सगळं पूर्ण प्लॅनिंग चालू आहे, तयारी चालू आहे आणि लवकरच मी मातोश्रीकडे रवाना होणार आहे आणि मातोश्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं हे लागलेलं विघ्न आणि साळेसाती संपवण्यासाठी मी मातोश्रीवर लवकरच त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं वाचन करणार आहे। आणि मला असं वाटते त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मला मातोश्रीमध्ये येण्यासाठी खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं बंधन आणतील नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव आणतील नाही, अशी त्यांच्याकडनं माझी अपेक्षा। कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलगाव मार्गावर असलेल्या जुन्या कंपनीत विद्युत केबल चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली असून टाटा सुमोसह लाखोंचा माल जप्त केला आहे। निरंजन चव्हाण वय 24, आदित्य आठवले वय 19, रोशन वानखडे वय 25, कार्तिक ढाकडे वय 16, सर्व राहणार सलोरा तसरे तालुका तिवसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। कोल्हापूर ते वलगाव रस्त्यावरील केबल चोरीची होत असल्याची गुप्त माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून टाटा सुमो क्रमांक MS 37
A985 सह 2.5 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ठाणेदार संघरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. मेळघाटच्या मुख्यालय असलेल्या धारणी येथील सर्व शासकीय विभागाच्या कामांसाठी नागरिक येतात. गेल्या 2 दिवसांपासून मुख्यालयातील मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे विभागात सन्नाटा पसरलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या टेबलावरील फाईली हवा खात्यांना दिसून येत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबल खुर्च्या रिकाम्या अवस्थेत दिसत आहेत. सोमवारी आणि मंगळवारीही या विभागातील अधिकारी कर्मचारी आपल्या कामासाठी कार्यालयात फिरकले नसल्याचे एक जिवंत उदाहरण या विभागात गेल्या 2 दिवसापासून पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदच्या मृद व जलसंधारण विभागात एकच कर्मचारी दिसून येत होता, तर या विभागात अधिकाऱ्यांसह सुमारे 18 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असूनही सोमवारी व मंगळवारी या कार्यालयामध्ये सन्नाटा पसरलेला दिसून आला. या विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जिल्हा परिषदच्या मृद जलसंधारण विभागावर मार्च एंडचा परिणाम झाल्याने या विभागाचे अधिकारी अमरावतीत बसून धारणीचे काम पाहत आहेत असेही आरोप होत आहे. धारणीत मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी कर्मचारी गैरहजर राहण्याच्या गंभीर प्रकाराबाबत विभागाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकाव्यास मिळत असून याकडे जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष द्यावे अशी मेळघाटातील नागरिकांनी मागणी केली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंटला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलला फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत.